जलगांव शहर में जिला परिषद में जो कुपोषण करता है किरण डिवरे इनके साथ में है, उनकी जो समस्या है उनके गांव में जो अतिक्रमित जगह है उस जगह के बारे में उन्होंने एक साल से वो लड़ रहे हैं ताकि अभी भी तक उसको प्रशासन की तौर से भी कोई उनको सही सलाह नहीं दी जा रही है। उनका कहना ये है कि जो प्रशासित जगह जो शासन की जगह है गावठान की जगह है उस गांव में एक क्षेत्रकारी ने उसको अतिक्रमित करके रखा है और अतिक्रमित जगह के बारे में उन्होंने जब तकरार की है जिला प्रशासन को और तहसील रावेर को उसके बारे में उनको आदेश भी प्राप्त हुए नासिक आयुक्त से उनको आदेश प्राप्त हुई है फिर भी जिला प्रशासन CO जो जलगांव के CO है जिला परिषद के वो अभी तक कोई भी कार्रवाई नहीं कर रहे हैं। तो इसके बारे में हम जानना चाहेंगे किरण डिवरे से। माझं नाव किरण नरसिंह डिवरे, उपसरपंच राहणार मोरवा बुद्रुक, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। विषय असा आहे की माझ्या गावामध्ये शेतकऱ्याने गावाला लागून जी शेतजमीन आहे सर्वे नंबर 26 तर ती शेतजमीन असल्याने त्याने गावाच्या गावठाणा जी जमीन असे आहे त्याच्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे। ते अतिक्रमण केलेलं असल्यामुळे आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे मागच्या वर्षी अर्ज केला आणि त्यांच्या मार्फत ती शेतजमीन मोजून घेतली। ते मोजणी झाल्यानंतर आम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये 7 सदस्यांची बॉडी आहे त्यांना ठराव घेण्यासाठी सांगितलं की बा ते अतिक्रमण जे निघालं आहे ते अतिक्रमण आपण आपल्या ग्रामपंचायतमार्फत हटवून घ्या काढून टाका। पण त्यांनी तसं काही केलं नाही। त्यांनी काय केलं की तो ठराव अतिक्रमण काढणार नाही असा बहुमताने मंजूर करून घेतला आणि तो ठराव आपलं BDO साहेब पंचायत समिती रावेर यांनी आपलं जिल्हा परिषद जळगाव जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवला। त्यांनी 4-5 वेळा सुनावणी ठेवल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती काही कुठल्याही प्रकारची कारवाई वगैरे केली नाही। पुन्हा त्यांनी दुसरनी तसंच आम्हाला सांगितलं की तुम्ही तो ठराव जो आहे तो विखंडित करून घ्या आणि अतिक्रमण काढून घ्या। पुन्हा आम्ही काय केलं की तो ठराव तसाच तसा ठेवला विखंडन न करता त्याला पुन्हा अतिक्रमण काढणार नाही असा ठराव करून पुन्हा तो ठरावचा अहवाल आपल्या CO साहेबांकडे पाठवला। याबद्दल नाशिक आयुक्त यांनी काय पत्र दिलेलं आदेश केलेले आहेत? नाशिक आयुक्त साहेबांनी आपल्या जिल्हा अधिकारी साहेबांना आदेश केला आहे की चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करून त्यांचा जो विषय आहे तो मोकळा करा। याबाबत आपली मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे साहेब आता की ज्या लोकांनी अतिक्रमण काढू नये असा ठराव घेतला आहे शासनाच्या विरोधामध्ये गेले सरकार आपला कायदा हातात घेतला आहे कायद्याच्या विरोधात ठराव घेतला आहे त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना अपात्र करायला पाहिजे। सरपंच आणि इतर 3 सदस्य आहे असं चौघांवरती अपात्रतेची कारवाई व्हायला पाहिजे। तोपर्यंत आम्ही उपोषण आमरण उपोषण सुरू ठेवणार आहे। जोपर्यंत त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून 1 इंचसुद्धा जागा सोडणार नाही।